ही बातमी आहे एका गव्या संदर्भातली. कोल्हापूरमध्ये गव्याचा धुमाकूळ सुरूच आहे. गव्याला आटोक्यात आणण्यासाठी आता वन विभाग सज्ज झाला आहे. गव्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्युलर गन आणली आहे. गन ऑपरेटिंगसाठी प्रशिक्षित प्रशिक्षक सुद्धा कोल्हापुरात दाखल झालेत. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि उपनगरामध्ये गव्याचा हा धुमाकूळ सुरू आहे. या गव्याने केलेल्या हल्ल्यात भुयेवाडी इथल्या एका युवकाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे बिथरलेल्या या गव्याला आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू केले जात आहेत. त्यासाठी ट्रँक्युलर गन कोल्हापुरात आणण्यात आली आहे. प्रशिक्षित प्रशिक्षकही आणण्यात आले असून या गनच्या सहाय्याने आता गव्याला बेशुद्ध केलं जाणार आहे. त्यानंतर पुन्हा त्या गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे. तर या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी आहेत प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत. प्रताप, एकूणच गवा कोल्हापूरमध्ये धुमाकूळ घालतोय. 3 ते 4 दिवस या गव्यावर नियंत्रण मिळवता आलं नाहीये. आता ट्रँक्युलर गनद्वारे त्याला बेशुद्ध केलं जाणार आहे. पण प्रताप, गेल्या वर्षीचा पुण्याचा अनुभव बघता, तो ट्रँक्युलर गन किती मारायची आणि ते औषध किती इंजेस्ट करायचं, या संदर्भात काही नियम आखण्यात आलेत का, काय आत्ताची स्थिती आहे? आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्रताप, गव्याला पकडण्यासाठी आता हे मोठं आव्हान आहे वनविभागासमोर. ट्रँक्युलर गन सुद्धा आणण्यात आले. आत्ताचं अपडेट काय आहे? तर प्रताप यांच्याशी आपला संपर्क होईलच, पण तुर्तास आत्ताची महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो. कोल्हापुरात गव्याचा धुमाकूळ सुरूच आहे. गव्याला आटोक्यात आणण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. गव्याला बेशुद्ध करण्यासाठी आता ट्रँक्युलर गन आणण्यात आली आहे. गन ऑपरेटिंगसाठी प्रशिक्षित असे प्रशिक्षकसुद्धा इथे आणण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये गेल्या वर्षी अशाच पद्धतीची कारवाई करताना गव्याचा जीव गेला होता, त्यामुळे आता वनविभाग अलर्ट झालेला आहे. गव्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बेशुद्ध करून त्याला व्यवस्थितरित्या कोल्हापूरच्या बाहेर काढायचं आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याशी. प्रताप, ट्रँक्युलर गन आणण्यात आले. 3 ते 4 दिवसांपासून गव्याचा धुमाकूळ सुरू आहे. आत्ताची काय अपडेट आहे? कारवाईला सुरुवात झाले का? खर तर आपण पाहतो की या गव्यानं 3-4 दिवसापासून संपूर्ण हायड्रोस असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण पाहतो की एका व्यक्तीवर त्यानं हल्ला सुद्धा केला, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर दोघे जण जखमी झालेले आहेत. खर तर आपण पाहतो की एकाचा मृत्यू आणि त्यानंतर दोघे जण जखमी झाल्यानंतर तात्काळ वन विभागानं ट्रँक्युलर जे गन आहे ते मागवलेली आहे कराडवरून. आणि त्याचबरोबर ट्रँक्युलाइज करणारा जो प्रशिक्षक आहे तो सुद्धा आलेला आहे. त्यामुळे गव्याचा माग घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. खर तर आपण बघतो की त्याच्या एसओपी आहेत, त्यानुसारच ते ट्रँक्युलाइज केलं जाईल. जोपर्यंत तो गवा अग्रेसिव्ह झालेला पाहायला मिळत नाहीये तोपर्यंत वन विभाग ट्रँक्युलाइज करणार नाहीये. पण दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांच्या जीवितास सुद्धा धोका आहे, त्यामुळे वन विभाग आता डोळ्यात तेल घालून त्या गव्याचा पाठलाग करत आहे. बर, प्रताप धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे